रत्नागिरी जयगड इथल्या ऐतिहासिक कऱ्हाटेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग JSW या कंपनीनं रोखल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. बघूया याबाबतचा हा रिपोर्ट. टाळ मृदुंगाचा गजर, हाती भगवी पताका आणि भजन गात निघालेली ही मंडळी ही दिंडी निघाली आहे रत्नागिरीतील जयगडच्या ऐतिहासिक कऱ्हाटेश्वर मंदिराकडे. कऱ्हाटेश्वरवर इथल्या ग्रामस्थांची श्रद्धा, त्यामुळेच श्रावणातल्या पहिल्या सोमवारी अशा प्रकारे नांदिवडे गावातून ही दिंडी निघते. मात्र यंदा ग्रामस्थांची ही दिंडी वाटेतच अडली आहे, कारण या दिंड्या ज्या पाखाडीने मंदिराकडे जातात तीच पाखाडी जिंदाल कंपनीनं भिंत घालून बंद केली असा आरोप या ग्रामस्थांनी केलाय. प्रकरण न्यायप्रविष्ट असून कंपनीने ही पायवाट बंद केलीच कशी असा सवाल ग्रामस्थ विचारताय. गुरुवारी देखभाल वगैरे करत सगळे गुरुवांच्या ऍक्टिव्हिटीज आहे, त्यांच्याकडे सणच आहे, देखभाल सगळी देवापासून या पाकडीपासून जणच त्यांच्याकडे आहे, त्यांनी सगळी देखभाल करायची. 1931 सालपासून आम्हाला आमच्या आठवणीतली माहिती नेमकं आमचा गेट बंद केला आहे. पारंपरिक असा जी पाकाडी आहे तो तोंडावरच त्यांनी बंद केलेला आहे, तो कंपनी आम्हाला खुला करून द्यावा. 7 पिढ्या आमचे गुरव सकाळ संध्याकाळ देवपूजेला पूजेला बत्ती लावायला 2-2, 3-3 खेपा मारतात. अशा तर जी पाकाडी परंपरेची आहे आमची भावना आहे की काटेश्वर जाणारा आमचा रस्ता जो आहे तो त्याने कायमस्वरूपी चालू ठेवावा. कंपनीने मात्र हे सगळे आरोप फेटाळलेत. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणेच हा रस्ता हस्तांतरित करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. सदर रस्ता हा कंपनीला शासनातर्फे देण्यात आलेला आहे आणि त्याच्याबद्दल काही अटी होत्या की पर्यायी रस्ता त्यांना उपलब्ध करून द्यावा, त्यावर दिवे लावून द्यावेत, त्याच्यासाठी एक वाहनाची व्यवस्था करावी, ती सर्व कंपनीने केलेली आहे आणि वेळोवेळी सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन त्याची पाहणी केलेली आहे. त्याची पूर्तता झाल्यानंतरच आम्हाला शासनाने त्याचं पोझिशन दिलेलं आहे. कोकणात येणारे सर्वच प्रकल्प स्थिरावण्याआधी कंपनी आपली सगळी दारं खुली ठेवते, मात्र एखादा का प्रकल्प उभा राहिला की हीच उघडी दारं बंद करण्यात येतात. त्यामुळेच की काय कोकणात येणाऱ्या अशा प्रकल्पांना विरोध होतो. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी.